ओम शांति। मैं आत्मा डबल लाइट स्वरूप धारी देहाची मालिक राजा आहे। मैं आत्मा खूप हलके आणि माझे शरीर पण लाइट आहे। या स्थूल देहामध्ये मी आत्मा भूमिका वटवत आहे। माझ्या आत्म्याचे पिता शिवबाबांनी या सृष्टीवर येऊन मला हे ज्ञान दिले की हे नाटक अविनाशी आहे आणि सदा कल्याणकारी आहे। स्वतः परमात्मांना सुद्धा हे नाटक अतिप्रिय आहे। या सृष्टी रंगमंचावर प्रत्येक मनुष्य आत्मा निर्दोष आहे। प्रत्येक आत्म्याची आपापली भूमिका आहे। मी आत्मा या सृष्टीचे रचयिता शिव बाबा यांची संतान या सृष्टी रंगमंचामध्ये सर्वश्रेष्ठ अभिनय करणारी हिरो पार्ट धारी आहे। माझे वास्तविक घर परमधाम आहे। माझे पिता शिव बाबा परमधाम निवासी आणि माझे घर सुद्धा परमधाम आहे, ज्याला शांतीधाम मुक्तीधाम म्हणले जाते। सर्वच आत्मा या सृष्टी रंगमंचावर पार्ट वाजवण्यासाठी परमधाम वरून आलेले आहे। या नाटकाचा आता शेवट आहे। आता पुन्हा नवीन दुनियेची रचना होत आहे आणि त्यामध्ये माझा आत्म्याचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे। मी आत्मा पद्मा पदम भाग्यशाली आहे। जी स्वतः परमात्मा येऊन या नाटकाचे रहस्य मला समजविता रोज मुरलीद्वारे गुह्य ते गुह्य रहस्य मला देत आहे। त्या रहस्यांना समजून जाणून मी आत्मा आपला अभिनय श्रेष्ठ ते श्रेष्ठ करत आहे। ओम शांति। ओम शांति। आज आपण 14 ऑक्टोबर 2020 ची मुरली ऐकत आहोत। आज बुधवार आहे। तर आज आपण शिव बाबांचे बापदादांचे मधुर महावाक्य ऐकणार आहोत। मुरलीचे सार आहे,
गोड मुलांनो, संगम युगामध्येच तुम्हाला आत्म अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यावे लागतात। सतयुग किंवा कलियुगामध्ये हे कष्ट घ्यावे लागत नाही। प्रश्न आहे, श्री कृष्णाचे नाव त्यांच्या मातपितापेक्षा अधिक प्रसिद्ध का आहे? अनेक जणांना हा प्रश्न पडत असेल की सतयुगामध्ये ज्या वेळेस श्री कृष्ण जन्म घेतील पण ते कुठे जन्म घेतील, त्यांचे आई वडील कोण असेल, त्यांचे नाव काय असेल, तर ते प्रसिद्ध नाहीयेत पण श्री कृष्ण आणि राधे प्रसिद्ध होतात, तर का त्यांच्या आई वडिलांचे नाव नाही? तर बाबा उत्तरामध्ये सांगतात, कारण श्री कृष्णाच्या अगोदर ज्यांचा पण जन्म होतो तो जन्म काही योग बळाद्वारे होत नाही। कृष्णाच्या मात पितांनी काही योग बळाद्वारे जन्म घेतला नाही, हे पहिलं कारण आहे। दुसरं, पूर्ण कर्मातीत अवस्था असणारे राधे कृष्णच आहे, तेच सद्गतीला प्राप्त करतात। जेव्हा सर्व पाप नष्ट होतात तेव्हा पावन नवीन दुनियेमध्ये श्री कृष्णाचा जन्म होतो, त्यालाच वैकुंठ म्हणले जाते। संगम युगामध्ये श्री कृष्णाच्या आत्म्याने सर्वात अधिक पुरुषार्थ केला आहे, त्यामुळे त्यांचे नाव प्रसिद्ध आहे। ओम शांती। गोड गोड बाबा सम्मुख समजवित आहे। 5000 वर्षानंतर एकाच वेळेत मुलांना बाबा शिकवितात, त्यांना बोलवतात पण की येऊन पावन बनवा, तर सिद्ध होते की ही पतित दुनिया आहे, नवीन दुनिया होती। नवीन घर सुंदर असते ना, जुन्या घरची तर नंतर मोडतोड होते, पावसामध्ये पडझड होते। आता तुम्ही मुले जाणता बाबा नवीन दुनिया बनविण्यासाठी आले आहेत, आता शिकवित आहेत, परत 5000 वर्षानंतर पण शिकवतील। असे कधी कोणी साधू संत इत्यादी आपल्या शिष्यांना समजवित नाही, शिकवित नाही, त्यांना माहित पण नाही। न खेळाची माहिती आहे, कारण निवृत्ती मार्गाचे आहेत ना, घरदारापासून संन्यास घेऊन जातात, जंगलामध्ये जातात, म्हणून त्यांना निवृत्ती मार्ग म्हणला जातात। बाबांशिवाय कुणीही सृष्टीच्या आदि मध्य अंतचे रहस्य समजवू शकत नाही। आत्म अभिमानी बनण्यामध्ये मुलांना कष्ट वाटतात, कारण तुम्ही अर्धा कल्पामध्ये कधी आत्म अभिमानी बनलेच नाही। खूप प्रयत्न केला परंतु आत्म अभिमानी बनू शकलो नाही। आता बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा, असे नाही की आत्मा सो परमात्मा। भक्ती मार्गामध्ये हे पण आपल्याला शिकवले नाही, आत्मा समजून परमपिता परमात्मा शिवची आठवण करायची आहे। आठवणीची यात्राच मुख्य आहे, ज्याद्वारे तुम्ही पतितापासून पावन बनता। यामध्ये कोणती स्थूल गोष्ट नाही, जप तप नाही, कोणते नाक कान इत्यादी बंद करायची नाही। मुख्य गोष्ट स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करणे। तुम्हाला अर्ध्या कल्पापासून देह अभिमानामध्ये राहण्याची सवय झाली आहे। प्रथम स्वतःला आत्मा समजाल तेव्हाच बाबांची आठवण करू शकाल, कारण की देहाचे पिता आपल्याला लगेच आठवणीत येतात, पण आत्म्याच्या पित्यांना आठवण करण्यासाठी पहिला आत्मा बनलं पाहिजे की मी आत्मा आहे। मग दिवसभरामध्ये चालता फिरता उठता बसता मी आत्मा आहे हा अभ्यास केला पाहिजे, मग बाबांची आठवण सहज होईल। भक्ती मार्गामध्ये पण बाबा बाबा म्हणत आले। मुले जाणतात सतयुगामध्ये एकच लौकिक पिता आहे, तेथे पारलौकिक पित्याची आठवण तर करीतच नाही, कारण सुख आहे। आत्म्याच्या पित्याची आठवण तिथे येत नाही, कारण की सुख आहे। भक्ती मार्गामध्ये परत दोन पिता बनतात,
लौकिक आणि पारलौकिक। देहाचे पिता असतानाही शुभाबांना आपण आठवण करतो। दुःखामध्ये सर्व त्या पारलौकिक पित्याची आठवण करतात। सत्ययुगामध्ये भक्ती नसते। भक्ती म्हणजे काय? प्राप्तीसाठी केली जाते। काही गोष्टींची कमी आहे म्हणून भक्ती केली जाते, पण सत्ययुगामध्ये तर सर्व गोष्टी संपन्न आहे। प्रकृती सतोप्रधान आहे, शरीर पण सतोप्रधान असते, आत्मा पण सतोप्रधान आहे, मग कुणाकडे काही मागायची गरजच पडत नाही। तर सत्ययुगामध्ये भक्ती नसते, तेथे ज्ञानाची प्रालब्ध आहे। असे नाही की ज्ञान राहते, नाही, या वेळेतच ज्ञानाची प्रालब्ध मिळते। बाबा तर एकाच वेळेत येतात, 5000 वर्षामध्ये एकदाच येतात। अर्धा कल्पानंतर सुखाचा वर्षा मिळतो, परत लौकिक पित्यापासून अल्प काळाचा पण मिळतो। हे पण मनुष्य समजू शकत नाही। या नवीन गोष्टी 5000 वर्षामध्ये संगम युगामध्ये एकाच वेळेत बाबा देतात। कलियुगाचा अंत आणि सतयुगाचा संगम असतो तेव्हाच बाबा नवीन दुनियेची परत स्थापना करण्यासाठी येतात। नवीन दुनियेमध्ये लक्ष्मी नारायणाचे राज्य होते, परत त्रेतामध्ये राम राज्य होते, बाकी सर्व भक्ती मार्गाची सामग्री आहे। बाबा म्हणतात या सर्वांना विसरा, आता आपल्या घराला आणि नवीन दुनियेला आठवण करा। ज्ञान मार्ग समजचा मार्ग आहे, ज्याद्वारे तुम्ही 21 जन्म समजदार बनता। कोणतेही दुःख नाही। सतयुगामध्ये कधीच कोणी असे म्हणणार नाही की आम्हाला शांती पाहिजे। असे म्हणले जाते मागण्यापेक्षा मरणे चांगले। बाबा तुम्हाला असे सावकार बनवतात जे देवतांना भगवंताकडून कोणती गोष्ट मागण्याची आवश्यकताच राहत नाही। काल जसं बाबांनी प्रश्न उत्तरामध्ये सांगितलं की यावेळेत आपण जे बाबांना मदत करतो, तर सतयुगामध्ये आपल्याला न कोणाकडून मदत घेण्याची आवश्यकता आहे, न कोणाला मदत करण्याची आवश्यकता पडते। तर सतयुगामध्ये बाबा म्हणतात देवतांना भगवंताकडून कोणती गोष्ट मागण्याची आवश्यकताच राहत नाही। येथे तर आशीर्वाद मागतच राहतात। पोप इत्यादी येतात तर अनेक मनुष्य आशीर्वाद घेण्यासाठी जातात। पोप अनेकांचे लग्न लावतात, बाबा तर हे काम करीत नाही। भक्ती मार्गामध्ये होऊन गेले आहे ते परत होत आहे, परत त्याची पुनरावृत्ती होईल, परत द्वापर युगानंतर असेच नाटक चाले। दिवसेंदिवस भारत विकारी बनत चालला आहे। आता तुम्ही संगम युगामध्ये आहात, आपली तर चढती कला आहे, बाकी सगळेजण उतरत आहे। बाकी सर्व कलियुगी मनुष्य आहेत, जोपर्यंत येथे आले नाहीत तोपर्यंत काहीच समजू शकणार नाही। जोपर्यंत आपण बाबांजवळ जात नाही, ज्ञान घेत नाही, तोपर्यंत आपल्याला काही समजणार नाही। आता संगम आहे की कलियुग आहे हे त्यांना लोकांना नाही समजणार। एकाच घरामध्ये मुले समजतात आम्ही संगम योग्य आहोत, त्यांचे पिता म्हणतात आम्ही कलियुगामध्ये आहोत। परत खानपान इत्यादींचे खूप कष्ट होतात। घरामध्ये एक दोन जणच फक्त ज्ञानात आहे आणि बाकीचे नसेल, तर मग खानपानाची शुद्धी पण बाबा आपल्याला शिकवतात ना, कारण की आपल्याला देवता बनायचं। मग देवतांचे अन्न कसे पाहिजे? शुद्ध पाहिजे। सर्वच जण घरामधले जर ज्ञानात असतील तर जेवण बनवणे सर्वांसाठी एक सोपं होऊन जातं, पण अर्धे जण ज्ञानात आहे आणि अर्धे नाही, तर आपले नियम पाळण्यामध्ये थोडे कष्ट होतात। तुम्ही संगमयुगी शुद्ध पवित्र भोजन खाणारे आहात। देवतांना कधी कांदा लसूण इत्यादी थोडेच खाऊ घालतात। जसं सत्यनारायणाचा प्रसाद ज्यावेळेस बनविला जातो तर त्यावेळेस काही दुसरा भोग लागत नाही, फक्त
शिरा असतो आणि पंचामृत असतं. तर देवतांना नेहमी गोड जेवण देतात. तर बाबा म्हणतात देवता काही कांदा लसूण इत्यादी खात नाहीत. भोग जो दाखवला जातो तर तो कांदा लसणाचा नसतो ना. या देवतांना निर्विकारी म्हणले जाते. भक्ती मार्गामध्ये सर्व तमोप्रधान बनले आहेत. आता बाबा म्हणतात सतोप्रधान बना. कोणी पण असेल नाही जी समजतील की आत्मा प्रथम सतोप्रधान होती परत तमोप्रधान बनली आहे. कारण ते तर आत्म्याला निर्लेप समजतात. आत्मा सुपरमात्मा आहे असे म्हणतात. बाबा म्हणतात ज्ञानाचा सागर मीच आहे. जे या देवी देवता धर्माचे असतील ते सर्व येऊन परत आपला वारसा घेतीलच. आता त्यांची कलम लागत आहे. तुम्ही समजाल हे इतके उंच पद मिळवण्याच्या लायक नाही. कुणाच्या वर्तणुकीवरून समजून येते ना. घरी जाऊन लग्न इत्यादी करून खराब बनतात, विकारी बनतात तर समजले जाते एवढे उंच पद मिळू शकणार नाही. ही राजाही स्थापन होत आहे. बाबा म्हणतात मी तुम्हाला राजांचा राजा बनवितो तर प्रजा जरूर बनवावी लागेल ना. अनेकांना ज्ञान दिले पाहिजे, पालना केली पाहिजे. गुण आणि शक्तींची आपल्याला पालना द्यायची आहे, नाहीतर राज्य कसे मिळवाल. हे गीतेचे अक्षर आहे ना, याला म्हणले जाते गीतेचे युग. तुम्ही राजयोग शिकत आहात, तुम्ही जाणता आदी सनातन देवी देवता धर्माचे कलम लागत आहे. सूर्यवंशी चंद्रवंशी दोन्ही राजाही स्थापन होत आहे. ब्राह्मण कुळाची स्थापना झालेली आहे. ब्राह्मणच सूर्यवंशी चंद्रवंशी बनतात. जे चांगल्या रीतीने कष्ट करतील ते सूर्यवंशी बनतील. बाबांचे जसे श्रीमत आहे तसे ऐकतील, तसे चालतील तर बाबा म्हणतात ते सूर्यवंशी बनतील. बाकी दुसऱ्या धर्माचे आहेत तर ते आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी येतात. नंतर त्या धर्माचे आत्मे येत राहतात. धर्मपिता पहिल्यांदा येतात, नंतर त्या धर्मातले आत्मा खाली उतरत राहते. तर बाबा म्हणतात धर्माची वृद्धी होत जाते. समजा कोणी ख्रिश्चन आहेत तर त्यांचे बीज रूप ख्रिस्त आहेत, येशू ख्रिस्त आहे. तुमचे बीज रूप कोण आहेत? आदि सनातन देवी देवता धर्माचे बीज रूप शिव पिता आहेत. कारण बाबाच येऊन स्वर्गाची स्थापना ब्रह्मा बाबांद्वारे करतात. ब्रह्माला प्रजापिता म्हणले जाते, रचनाकार म्हणले जात नाही. त्यांच्याद्वारे मुले दत्तक घेतात. शुभ बाबा ब्रह्मा बाबांद्वारे आपल्याला पुन्हा दत्तक घेतात. ब्रह्माची पण स्थापना करतात ना. बाबा येऊन प्रवेश करून रचना करतात. शुभ बाबा म्हणतात तुम्ही माझी मुले आहात. ब्रह्मा पण म्हणतात तुम्ही माझी साकारी मुले आहात. मुखाद्वारे दत्तक घेतलं ना. आता तुम्ही काळे छिछी बनले आहात. आता परत ब्राह्मण बनले आहात. या संगम युगामध्येच तुम्ही पुरुषोत्तम देवी देवता बनण्याचे कष्ट घेता. देवतांना आणि शूद्रांना काहीच कष्ट करावे लागत नाही. मेहनत कुठे आहे? संगम युगावर आहे. आता मेहनत केली तर सत्युगामध्ये श्रेष्ठ पद मिळते. देवता घराण्यामध्ये चांगले पद मिळेल. तर सत्युगामध्ये मी आत्मा आहे, शुभा माझे पिता आहेत असे म्हणून आठवण करण्याची आवश्यकता राहत नाही. बाबा संगम वरती येतात. हे खूप छोटे युग आहे म्हणून याला लिप युग म्हणले जाते. यांना कोणी जाणतच नाही, गुप्त आहे ना. बाबांना पण कष्ट घ्यावे लागतात. 84 वर्ष झाले बाबा येऊन हे प्रत्येक मुलांकडून पुरुषार्थ करून घेतात. 1936 पासून बाबांचं या सृष्टीवर आगमन झालं आणि तेव्हापासून आतापर्यंत बाबा मुलांना शक्ती भरत आहेत,
पुन्हा आपल्या पूर्वस्थितीमध्ये आदि रूपामध्ये आणण्याचा पुरुषार्थ करवित आहे. असे नाही की लगेच नवीन दुनियेची स्थापना होईल. तुम्हाला देवता बनण्यामध्ये वेळ लागतो, कारण की 63 जन्माचे संस्कार आहेत, ते एका जन्मामध्ये परिवर्तन करायचे आहेत. बाबा तर आहेत पण आपले पण कष्ट लागतात. तर बाबा म्हणतात देवता बनण्यासाठी वेळ तर लागतो, जे चांगले कर्म करतात त्यांचा जन्म पण चांगल्या कुळामध्ये होतो. आता तुम्ही क्रमानुसार पुरुषार्थाप्रमाणे सुंदर बनत आहात. आत्माच सुंदर बनते ना. आता तुमची आत्मा चांगले कर्म शिकत आहे. आत्मा चांगले किंवा वाईट संस्कार घेऊन जाते. आता तुम्ही सुंदर फूल बनून चांगल्या घरामध्ये जन्म घेता. येथे जे चांगला पुरुषार्थ करतात ते जरूर चांगल्या कुळामध्ये जन्म घेतील ना. तसं पण लौकिक मध्ये म्हणलं जातं, कुणी चांगल्या घरात जन्म घेतला तर म्हणतात मुलगा नशीब घेऊन आला, है ना. म्हणजे जन्मल्या बरोबरच सगळ्या सुख सुविधा मिळतात, मग हे पूर्वजन्माच आहे ना. आणि कुणी मुलं तर रस्त्यावर जन्म घेतात, रस्त्यावर भीक मागतात. तर हे सर्व पूर्वजन्माच्या कर्माचे फळ आहेत. तर बाबा म्हणतात इथे चांगला पुरुषार्थ केला तर चांगला जन्म होईल. क्रमानुसार तर आहेतच ना. जसजसे काम करतात तसाच जन्म होतो. जेव्हा खराब कर्म करणारे बिलकुल नष्ट होतात परत स्वर्गाची स्थापना छाटछूट होऊन होते. म्हणजे जे चांगले चांगले आहेत पुरुषार्थी आहेत त्यांना बाबा जसं स्वर्गामध्ये आपल्या कर्मानुसार आपण पार्ट वाजवितो, तमप्रधान जे पण आहेत ते नष्ट होतात. परत नवीन देवतांचे येणे सुरू होते. कलियुगाचा अंत कसा होईल आणि सतयुगाची स्थापना कशी होईल हे बाबा सांगतात. पतित मनुष्य सजा खाऊन परमधाम मध्ये निघून जातील, आणि जे पावन आहेत शुद्ध आहेत तर ते सतयुग हळूहळू त्यांचा जसं या सृष्टीवर देवतांचं आगमन होईल. जेव्हा भ्रष्टाचारी सर्व नष्ट होतात तेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो. दुनिया पण त्याच्यासाठी पवित्र पाहिजे ना. नंबर वन आत्मा या सृष्टीची, तर त्यांना प्रकृती पण सतोप्रधान आणि पतित आत्म्यांचे व्हायब्रेशन पण या सृष्टीवर राहत नाही. तोपर्यंत अदली बदली होत राहते. जेव्हा कोणीच खराब राहणार नाही तेव्हाच श्रीकृष्ण येतात. सर्वात पवित्र आत्मा नेक्स्ट टू गॉड ज्यांना म्हणलं जात, शिव बाबांनंतर त्यांचा नंबर आहे. इतके कष्ट केले ना संगम युगावरती, तर बाबा म्हणतात तेव्हाच ते येणार. तोपर्यंत तुम्ही येत राहाल. कृष्णाचे स्वागत करणारे मातपिता पण प्रथम पाहिजे, परत सर्व चांगले चांगले राहतील. सर्व पवित्र आत्मे शुद्ध आत्मे राहतील, बाकी सर्व चालले जातील. तेव्हाच त्याला स्वर्ग म्हणले जाते ना. तुम्ही कृष्णाचे स्वागत करणारे राहणार. जे ब्राह्मण कुलभूषण आहेत श्रेष्ठ पार्ट वाजविणारे तर ते राहतील. जरी तुमचा छिछी जन्म असेल, कारण रावण राज्य आहे ना, शुद्ध सात्विक जन्म तर होऊ शकणार नाही. पवित्र जन्म तर श्रीकृष्णाचा प्रथम होतो. त्याच्यानंतर नवीन दुनियेला वैकुंठ म्हणले जाते. श्रीकृष्ण बिलकुल पवित्र नवीन दुनियेमध्ये येतात. रावण संप्रदाय बिलकुल नष्ट होता. कृष्णाचे नाव त्यांच्या मातपितांपेक्षा प्रसिद्ध आहे. श्रीकृष्णाच्या मातपितांचे नाव इतके प्रसिद्ध नाही. कृष्णाच्या अगोदर ज्यांचा जन्म होतो तो योग बळाद्वारे म्हणता येणार नाही. असे नाही कृष्णाच्या मातपितांनी योग बळाद्वारे जन्म घेतला. जे आपले ऍडव्हान्स पार्टीतले आत्मे आहेत, जे ब्राह्मण बनले आधीच्या जन्मामध्ये ब्रह्मा बाबांची मातपितांची ज्यांनी पालना घेतली, जे संपूर्ण बनले आणि जे देह त्याग करून गेले
त्यांना ऍडव्हान्स पार्टी म्हणलं जात. तर त्यांच्याद्वारे श्रीकृष्णाचा जन्म होईल आणि सर्व देवतांना ते जन्म देतील. असे नाही कृष्णाच्या मातपिताने योग बळाद्वारे जन्म घेतला नाही. असे असते तर त्यांचे नाव पण प्रसिद्ध झाले असते. तर सिद्ध होते त्यांच्या मातपित्याने इतकी पुरुषार्थ केला नाही जितका श्रीकृष्णने केला. या सर्व गोष्टी तुम्ही पुढे चालून समजत जाल. कुणाद्वारे जन्म होईल, कसा होईल, हे सर्व साक्षात्काराद्वारे बाबा समजवतील. आपला कसा जन्म होईल, कुठे होणार आहे, काय बनणार आहोत, हे सर्व बाबा दाखविणार आहे. पूर्ण कर्मातीत असणारे राधा कृष्णच आहे, तेच सद्गतीमध्ये येतात. पाप आत्मे सर्व नष्ट होतात तेव्हा त्यांचा जन्म होतो. परत म्हणणार पावन दुनिया म्हणून कृष्णाचे नाव प्रसिद्ध आहे. मातपित्याचे नाव इतके प्रसिद्ध नाही. पुढे चालून तुम्हाला खूप साक्षात्कार होतील. वेळ तर आहे ना, तुम्ही कोणालाही समजवू शकता. आम्ही असेच श्रेष्ठाचारी बनण्यासाठी शिकत आहोत. राधे कृष्णाचा बाबा म्हणतात फोटो घ्या, लक्ष्मी नारायणचा फोटो घ्या आणि समजवा की आम्ही असं बनण्यासाठी पुरुषार्थ करीत आहोत. विश्वामध्ये यांचे राज्य स्थापन होत आहे. आमच्यासाठी तर नवीन दुनिया पाहिजे. आता तुम्हाला दैवी संप्रदाय म्हणणार नाही, तुम्ही ब्राह्मण संप्रदाय आहात, देवता बनणारे आहात. दैवी संप्रदाय बनाल तर तुमचे आत्मा आणि शरीर दोन्ही स्वच्छ होते. आता तुम्ही संगमयुगी पुरुषोत्तम बनणार आहात. हे सर्व कष्ट करण्याच्या गोष्टी आहेत. भगवंतात पुरुषोत्तम बनण्यासाठी कष्ट तर करावे लागेल, तपस्या तर करावी लागेल. आठवणीद्वारेच विकर्माजित बनायचे आहे, विकर्मावर विजय प्राप्त करायचा आहे. तुम्ही स्वतः म्हणता आठवण सारखी सारखी विसरते. तर बाबांना विचार येतो आम्ही आठवण करणार नाही तर बाबा काय म्हणतील. म्हणून तुम्ही आठवणीमध्ये बसून सहल करा, कामधंदा करत आठवण करा. चालता फिरता जे पण कार्य आहे ते करताना सुद्धा बाबांची आठवण तर करू शकतो. यामध्ये कष्ट आहे, मन बुद्धीला एकाग्र करणं कष्ट आहे. आठवणीद्वारेच आत्मा पवित्र होईल, अविनाशी धन पण जमा होईल. परत जर अपवित्र बनले तर सर्व ज्ञान नष्ट होईल. पवित्रताच मुख्य आहे. बाबा तर चांगल्या चांगल्या गोष्टी समजवित राहतात. या सृष्टीच्या आदि मध्य अंतचे ज्ञान दुसऱ्या कोणामध्ये नाही. दुसरे जे पण सत्संग इत्यादी आहेत ते सर्व भक्ती मार्गातील आहेत, बाबांनी समजविले आहे. भक्ती वास्तवामध्ये प्रवृत्ती मार्ग असणाऱ्यांसाठी आहे. तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे, कारण की ईश्वरीय बळ या सृष्टीवर सर्वश्रेष्ठ बळ ईश्वरीय बळ आहे. तर ते आता आपल्याकडे आहे. म्हणून बाबा म्हणतात तुमच्यामध्ये खूप शक्ती आहे. घरी बसल्या तुम्हाला सुख मिळते. सर्व शक्तिवान बाबांकडून तुम्ही खूप शक्ती घेता. घेणार कसं, ज्या वेळेस आपण आठवण करू त्यावेळेस मिळेल, आपोआप तर मिळणार नाही. संन्यासांमध्ये पण अगोदर शक्ती होती, जंगलामध्ये राहत होते. आता तर खूप मोठे मोठ्या इमारती बनवून राहतात. आता ती शक्ती राहिली नाही. जसे तुमच्यामध्ये पण प्रथम सुखाची शक्ती होती, परत गायब झाली. सतयुग त्रेतामध्ये खूप शक्ती होती ना, नंतर द्वापर युगानंतर नष्ट होत गेल्या. संन्यासांमध्ये पण अगोदर शांतीची शक्ती होती, आता ती शक्ती राहिली नाही. अगोदर तर खरे बोलत होते की रचनाकार आणि रचनेला आम्ही जाणत नाही, नेती नेती म्हणत होते. आता तर स्वतःलाच भगवान शिवहोम म्हणतात. अहम ब्रह्मास्मी शिवहोम अमित शिव.
बाबा समजवितात या वेळेत सर्व झाड तमोप्रधान झाले आहे, म्हणून साधू इत्यादींचा पण उद्धार करण्यासाठी मी येतो। ही दुनियाच बदलणार आहे, सर्व आत्मे परत आपल्या घरी जातील। एक पण नाही ज्याला हे माहित आहे की आत्म्यांमध्ये अविनाशी भूमिका भरलेली आहे, ज्याची परत पुनरावृत्ती होत जाईल। आत्मा इतकी लहान आहे, त्याच्यामध्ये अविनाशी भूमिका भरलेली आहे, ज्याचा कधी विनाश होत नाही। आपण ज्या सीडी घेतो आता तर सीडी राहिल्या नाही, पण त्या सीडी खराब व्हायच्या। मेमरी कार्ड, आता मेमरी कार्ड आले ते पण खराब होत। तर बाबा म्हणतात हिची आत्मरूपी जसं शक्ती आहे, तर याच्यामध्ये भरलेला जो पार्ट आहे तो कधीही नष्ट होत नाही। म्हणून आत्मा अविनाशी, परमात्मा अविनाशी आणि हे सृष्टी चक्र अविनाशी। जसं काल बाबांनी वरदानामध्ये सांगितलं, तीन बिंदीची स्मृती ठेवा। तर आत्म्यामधला पार्ट कधीच विनाश होत नाही। यामध्ये बुद्धी खूप चांगली पवित्र पाहिजे, हे ज्ञान समजण्यासाठी पण बाबा म्हणतात पवित्र बुद्धीच पाहिजे। ती तेव्हाच होईल जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त राहाल। बाबांच्या आठवणीशिवाय पद थोडीच मिळू शकते, म्हणून गायन पण आहे, चढे तो चाखे वैकुंठरस गिरे तो चकनाचूर। चढलो तर वैकुंठ, वैकुंठामध्ये जाऊ, आणि पडलो तर एकदम चकनाचूर होईल। जसं पहाडीवर जातात ना, अर्ध्यावर आल्यानंतर पाय जर निसटला तर खाली पडल्यानंतर काय होणार, हाडगुड तुटे। कुठे उंच ते उंच दुहेरी मुकुटधारी राजे, कुठे प्रजा, सर्वांना शिकविणारे तर एकच आहेत। असे नाही की वेगवेगळे शिक्षक आहेत, आपल्याला एकच शिक्षक आहे आणि सर्वांना सारखे शिकवत आहेत, पण तरी सुद्धा पुरुषार्थावर आहे। मुले जसे पुरुषार्थ करतील तसे पद। यामध्ये समज खूप चांगली पाहिजे, बाबा नेहमीच समजविता आठवणीची यात्रा मुख्य आहे। मी तुम्हाला शिकवून विश्वाचे मालक बनवितो, तर शिक्षक गुरु पण असतील ना। बाबा शिक्षक पण आहेत आणि गुरु पण आहेत, सद्गती देतात। बाबा तर शिक्षकांचे शिक्षक, पित्यांचे पिता आहेत, हे तर तुम्ही मुले जाणता। बाबाच परम शिक्षक, परम सद्गुरु, परम पिता आहेत। आमचे बाबा खूप गोड आहेत, कारण की बाबा खूप सुख देतात। अर्धा कल्पासाठी, अर्धा कल्प काय, पण द्वापराच्या अंतापर्यंत आपल्याला दुःख होत नाही। फक्त कलयुगाचे थोडेसे लास्टचे जन्म जे आहेत तर ते दुःख सहन करावे लागतात, ते पण आपल्याच कर्म हिसाबामुळे। तर आमचे बाबा खूप गोड आहेत, प्रेमळ आहेत। अशा बाबांची खूप आठवण करायची आहे, राजयोगाच्या शिक्षणावर पूर्ण लक्ष द्यायचे आहे। बाबांची आठवण करणार नाही तर पाप नष्ट कसे होतील। बाबा सर्व आत्म्यांना सोबत घेऊन जातील, बाकी सर्वांचे शरीर तर नष्ट होणार आहे। आत्म्या आपापल्या धर्माच्या विभागामध्ये जाऊन निवास करतील। अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा मुलांचा पण मात पिता बाप दादांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते। अच्छा, धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला आहे, बुद्धीला पवित्र बनविण्यासाठी आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त राहायचे आहे। कर्म करत एक साजनची आठवण राहावी, तेव्हाच विकर्माजीत बनाल। दुसरा आहे, या लहान युगामध्ये मनुष्यापासून देवता बनण्याचे कष्ट घ्यायचे आहे। खूप मेहनत केल्यानंतर त्याला कष्ट म्हणले जाते।
एक दोन मिनिट आपण आठवण केली, पाच मिनिट आठवण केली, एक तास आठवण केली किंवा दोन चार तास आठवण केली, त्याला कष्ट म्हणत नाहीत बाबा. बाबा म्हणतात कमीत कमी 8 तास आठवणीची यात्रा झालीच पाहिजे. मग ती चालता फिरता उठता बसता म्हणा किंवा अमृत वेळेला नमः शामला संध्याकाळची जी वेळ आहे 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत ती सर्व ब्राह्मण जे आहेत तर ते त्यावेळेत बसून आठवण करतात, बाबांची आठवण करतात, साऱ्या विश्वाची मनसा सेवा करतात. तर बाबा म्हणतात हे कष्ट घ्यायचे आहे. चांगल्या कर्मानुसार चांगल्या संस्कारांना धारण करून चांगल्या कुळामध्ये जायचे आहे. आजचे वरदान आहे डोळ्यांतील तारे बनून भक्तांना दृष्टीद्वारे आनंदित करणारे दर्शनीय मूर्त भव. जे पण देवी आता देवींना बसवतील ना तर त्यांचे डोळे खूप सुंदर दाखवले जातात, खूप शक्तिशाली प्रेम वात्सल्यमय डोळे असतात. तर बाबा म्हणतात तुम्ही दृष्टी द्या, साऱ्या विश्वाला दृष्टी द्या. विस्तारामध्ये बाबा म्हणतात संपूर्ण विश्व तुम्हा डोळ्यांतील ताऱ्यांची दृष्टी घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. आपण शुभाबांच्या डोळ्यातले तारे आहेत म्हणून बाबा म्हणतात आपल्याला नुरे रत्न. तर बाबांचे आपण डोळ्यातील तारे आहेत तर या विश्वातली पण सर्व आत्म्यांच्या डोळ्यांचे तारे बनतो. तर आता सर्वच जण देवींची वाट पाहत आहे ना की देवींचं आगमन होईल म्हणून सर्वत्र सफाई होते, स्वच्छता होते आणि मग देवींना जसं स्थापन केलं जातं. तर आपण शुद्ध पवित्र आत्मे बनतो ना. तर जसं आज बाबांनी मुरलीमध्ये पण सांगितलं श्रीकृष्णाचा जन्म संपूर्ण सतोप्रधान दुनियेमध्ये होतो म्हणून त्याच्या यादगार रूपामध्ये पण ज्यावेळेस पूजा वगैरे करायची असेल तर पूर्ण घर स्वच्छ केले जाते. तर बाबा म्हणतात ते आपल्या आतुरतेने भक्तगण जे आहेत तर ते आपल्या आतुरतेने वाट पाहत आहे. जेव्हा तुम्ही डोळ्यातील तारे आपल्या संपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचाल म्हणजे संपूर्णतेचे डोळे उघडतील तेव्हाच सेकंदामध्ये विश्व परिवर्तन होईल. आपण आत्मा आपल्या मूळ रूपामध्ये आलो तर ह्या सृष्टीचे परिवर्तन होईल. बरं तुम्ही दर्शनीय मूर्त आत्मे आपल्या दृष्टीने भक्त आत्म्यांना आनंदित करा. आपलं चैतन्य मूर्तीची जर त्यांना दर्शन झाले तर किती आनंदित होतील. मूर्ती आणल्यानंतर घरामध्ये ते इतके आनंदित होतात, चैतन्य मूर्ती त्यांच्या समोर आली तर किती आनंदित होतील. दृष्टीद्वारे आनंदित होणाऱ्यांची खूप लांब लचक रांग असेल. आपल्या समोर दृष्टी घेण्यासाठी खूप लांब लांब रांगेमध्ये भक्त आत्मे थांबते म्हणून संपूर्णतेचे डोळे उघडे राहावे. डोळ्यांचे मळणे आणि संकल्पामध्ये गुटका झुटका खाणे बंद करा. असं डोळे मळले जातात ना त्यावेळेस अंधुक अंधुक दिसत. तर बाबा म्हणतात असं करणं आणि संकल्पाचे व्यर्थ संकल्पामध्ये मन बुद्धी व्यस्त करणं हे बाबा म्हणतात आता बंद करा तेव्हाच दर्शनीय मूर्त बनू शकाल. बोध वाक्य आहे निर्माण स्वभाव निर्माणतेची लक्षणे आहेत. निर्मळ बनाल तर सफलता मिळेल म्हणून बाबा म्हणतात निर्मळ बना. मनामध्ये कोणताही व्यर्थ संकल्पांचा दुविधेचा मळ नको तर निर्माणता म्हणजे नवीन सृष्टीच्या निर्माणतेसाठी आपण निमित्त बन तर सगळ्या कार्यामध्ये सफलता मिळेल. अच्छा ओम शांती. तर चला बाबांनी आपल्याला पुन्हा संपूर्णतेचे डोळे उघडायला सांगितले. आपण आत्मा संपूर्ण आपल्यामध्ये तो पार्ट आहे. आपण आत्मा कल्प कल्प संपूर्ण बनलेलो आहे फक्त त्याचे आवाहन झाले पाहिजे आपल्या संपूर्ण अवस्थेचे. तर चला ते संपूर्णतेची
अनुभूती कशी करायची आहे ते आपण आता योगाद्वारे करणार आहोत। ओम शांति। प्रकृती मध्य मध्ये मी आत्मा संपूर्ण निर्विकारी शुद्ध आहे। माझे संपूर्णतेचे स्वरूप सूक्ष्म वतन मध्ये स्थित आहे। मी आत्मा माझ्या संपूर्ण स्वरूपाचे आवाहन करत आहे। माझेच संपूर्ण स्वरूप सूक्ष्म वतन मध्ये मला दिसत आहे। ते अति तेजस्वी आणि शक्तिशाली आहे। संपूर्ण फरिश्ता मी माझ्या दिव्य नेत्राद्वारे त्याला पाहत आहे। भ्रुकुटी मध्ये इतकी पॉवरफुल ज्योती चमकत आहे की ज्याचा प्रकाश दूर दूर पर्यंत जात आहे। ते संपूर्ण स्वरूप हळूहळू या सृष्टीवर उतरत आहे। इतके शुद्ध आणि तेजस्वी हे संपूर्ण स्वरूप ज्या मार्गाने येत आहे त्या मार्गामध्ये सुख शांती आनंदाचे व्हायब्रेशन पसरत आहे। जीची आत्मा त्या मार्गामध्ये आहे त्या सर्वांना आनंदाचा सुखाचा अनुभव होत आहे। मी आत्मा आपल्या दिव्य दृष्टीच्या द्वारे माझ्या संपूर्ण स्वरूपाला पाहत आहे। खूप तेजस्वी प्रकाशमय शक्तिशाली आता हे संपूर्ण स्वरूप माझ्या मध्ये येऊन समावित आहे। मी स्वतःला खूप हलके लाईट आणि शक्तिशाली अनुभव करीत आहे। किती सुंदर ही अवस्था। माझे संपूर्ण स्वरूप या वातावरणाला दिव्य आणि शक्तिशाली बनवित आहे। दूर दूर पर्यंत अनेक आत्मा जे व्याकुळ आहे ज्यांना सुख शांती हवी आहे त्यांना ती प्राप्त होत आहे। दुःखी अशांत आत्मा या वेळेत सुख शांतीचा अनुभव करीत आहे। मी माझ्या संपूर्ण अवस्थेचे खूप धन्यवाद करत आहे। माझे संपूर्ण स्वरूपाने येऊन ही अनुभूती करते। आता पुन्हा हे संपूर्ण स्वरूप आपल्या वतन मध्ये जात आहे। सूक्ष्म वतन मध्ये तेथे जाऊन ब्रह्मा बाबांच्या गोदीमध्ये समावित आहे। मी स्वतःला आता सुद्धा खूप हलकी आनंदी आणि सुखाने भरपूर अनुभव करीत आहे। बाबा तुमचे खूप खूप
कोटी कोटी धन्यवाद की आपण येऊन मला इतकी सुंदर आणि शक्तिशाली दिव्यतेने भरपूर केले आहे। गुण शक्तींनी संपन्न केले आहे। शुक्रिया बाबा, शुक्रिया।